आणि या महाराष्ट्रामध्ये मस्जिद असेल, मंदिर असेल, दर्गे असतील, धार्मिक संस्थान असतील, त्या जमिनीचे जे काही घोटाले निश्चित रूपाने भविष्यात मी काढणार आहे। आणि महाराष्ट्र हे स्वच्छ केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। दुसरा एक गंभीर विषय या देशामध्ये सुरू झालेला आहे, कंगना रानावत एक अभिनेत्री ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, ते बोलताय की या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली जे स्वतंत्रता प्राप्त झाल्या ती भीक होती, खरं भारत स्वतंत्र 2014 साली झालेलं आहे। 1857 पासून या देशामध्ये स्वतंत्रता आंदोलन सुरू झाल्यानंतर लाखो स्वतंत्र सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली। महात्मा गांधी सारखे लोकांनी एक मोठा लढा या देशामध्ये निर्माण केला। शेवटी ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र भारत करण्याच्या घोषणा केल्या आणि 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज काही अभिनेत्री मनाला क्रीम घेऊन काहीतरी ओव्हरडोस झाल्यानंतर बोलत राहताय। आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्यांच्या पद्मश्री मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात करोडो भारतवासियांचा अपमान करून भावना दुखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी स्वतंत्र सेनानींचा अपमान केलेला आहे आणि तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करा आणि जे पद्मश्री त्याने देण्यात आलेले आहे तात्काळ केंद्र सरकारने मागे घ्यावा ही आम्ही मागणी करतो आहे। नाही नाही, असं आहे, मंदिरच्या जमिनी ज्या मंत्र्यांनी लाटला किंवा लाटण्यामध्ये जे काही घोटाले केलेले भविष्यात ते घोटाला मी काढणार आहे। असं आहे की एकंदरीत जे एस टी कामगारांचा जो आंदोलन आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून ट्रीट करा। निश्चित रूपाने या प्रकारे वेगळे वेगळे निगम असतील, कॉर्पोरेशन असतील, ते त्याचे कर्मचारी असताय शासकीय कर्मचारी होऊ शकत नाही। जर सगळे या प्रकारचे जे कर्मचारी आहे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित केलं तर या महाराष्ट्रामध्ये जे काही उत्पन्नाचे स्रोत आहे ते पण पगारासाठी पुरणार नाही। उलट महाराष्ट्र सरकारला नुसता पगार देण्यासाठी कर्ज काढून महाराष्ट्र चालवण्याची पाळी येईल। निश्चित रूपाने एस टी कामगाराला न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे। मंत्री स्वतः लक्ष घालताय, मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालताय, त्यांचे पगार वाढ झाले पाहिजे, त्यांच्या वेळेवर पगार झाला पाहिजे, त्यांना महागाई भत्ता मिळाला पाहिजे, दिवाळी बोनस मिळाला पाहिजे, त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, हे निश्चित रूपाने सरकार याच्याकडे लक्ष देत आहे। पण या प्रकारे कॉर्पोरेशन असतील, बोर्ड असतील किंवा इतर जे स्वतंत्र यंत्रणा आहे त्या सगळे स्टाफला शासकीय कर्मचारी अधिकारी घोषित करता येत नाही। जर असे निर्णय झाले तर या महाराष्ट्रामध्ये पगारपुरता पैसे राहणार नाही। महाराष्ट्राच्या पगार देण्यासाठी कर्ज काढल्याशिवाय सरकार चालवता येणार नाही। आम्हाला वाटते सरकार एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देत आहे, पण भाजपवाले कुठेतरी हा प्रश्न चिघडवण्याचा प्रयत्न करत आहे। इतका कामगारांबाबत त्यांच्या मनात आपुलकी निर्माण झालेली आहे, मग एअर इंडियाच्या कामगारांच्याकडे पण लक्ष द्या। केंद्रांच्या बरीचशी यंत्रणा खाजगीकरण होत चाललेली आहे, त्यांच्या कामगारांकडे पण लक्ष द्या। एस टी कामगार आमचे, आम्ही त्यांना न्याय देऊ, पण जरा एअर इंडिया इतर जी संस्था केंद्राची आहे त्याचे बीपीटीचे कामगार असतील त्यांच्या काय हाल झालेला आहे, थोडासा आंदोलन तिकडे सुरू करा, आम्ही त्यांना विनंती करतो आहे। गुजरात
उन्होंने कहा है कि नवाब भाई ये बता दें कि सज्जाद कौन है, एक सब्जी वाला जो ड्रग पैदा पूरे मुंबई में वो ड्रग कार्टल चला रहा है। उन्होंने आपके ऊपर कहा है कि आपको कुछ लिंक्स हैं, आपको पूछा गया। मुझे लगता है कि देश में सारा ड्रग गुजरात के जरिए देश में पहुंचाया जा रहा है। मुंद्रा पोर्ट से ड्रग पकड़ी गई, द्वारका में 350 करोड़ का ड्रग पकड़ा गया। गुजरात के मंत्री से ड्रग नेक्सस के लोग जाकर मिलते हैं लगातार। केपी गोसावी हो, मनीष भानुशाली हो, धवल भानुशाली हो, इस तरह के लोग क्यों मंत्रालय में नज़र आते हैं, इसकी जांच होनी चाहिए। सज्जाद भाजीवाला हो कि कोई पुजारी हो, सभी लोगों पे कार्रवाई होनी चाहिए। थोड़ा सा हम दुम पे हाथ रख देते हैं तो क्यों फड़फड़ाने लगते हैं। जिस तरह की छटपटाहट है, स्पष्ट हो रहा है कुछ तो गड़बड़ है। दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है। सारा ड्रग का नेटवर्क गुजरात से चल रहा है, ये सच्चाई है। नवाब भाई, राज्य सरकार ने ओबीसी आरक्षण जो वटहुकूम काढला त्यानंतर ही ओबीसी आरक्षण कुठेतरी अंधारात आहे, आपण बघतो मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले। नाही बघा, असं आहे, मराठा आरक्षण असतील, ओबीसी आरक्षण असतील, आमची भूमिका स्पष्ट आहे की या सगळे वर्गाला न्याय मिळायला पाहिजे। आम्ही कायदा केलेला आहे कि जी अट सुप्रीम कोर्टानी ठेवलेली आहे त्या अटच्या आधारावर संपूर्ण राज्यामध्ये जी निवडणुका होणार आहे त्या निवडणूक घेण्यासाठी आम्ही एक नवीन कायदा केला आहे, त्या अंतर्गत ही निवडणुका होणार। ओबीसी आरक्षणच्या आधारावर निवडणुका आम्ही घेणार आहे। पण ज्या प्रकारे हे सगळे प्रकरण कोर्टात घेऊन जात आहे, तो मराठा आरक्षणाचा असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा असेल, हे भाजपच्या छुपा डाव, हे सगळे भाजपचे एजंट कोर्टात जाऊन कसा ओबीसीवर अन्याय होतील त्या बाबतीत हे सगळं डाव भाजपचा सुरू आहे। पण ओबीसीच्या आरक्षणशिवाय महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार नाही, आम्ही कायदा केलेला आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो कायदा या राज्यामध्ये टिकेल। त्या प्रकारचे कायदे इतर राज्यात पण झालेले आहे आणि त्या कायदे अंतर्गत जी निवडणुका होणार त्याच्यात ओबीसी आरक्षण अबाधित राहणार आहे। चोरों को जवाब नहीं देते, चोर ललकार रहे हैं, जवाब करारा देंगे। चोरों का नाम मत लीजिए, चोरांचा नाव नका घ्या। चोरांना मी किंमत देत नाही, चोरांना नीट केल्याशिवाय मी थांबणार नाही। धन्यवाद। संजय सुजय विखे पाटील जे आहेत ते म्हणतात की मी हायकोर्टात जाणार आहे, कारण की नवाब भाई जे सातत्याने पत्रकार परिषदेची बंद झाली पाहिजे, कारण त्याच्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होईल। महाराष्ट्रामध्ये जे काही भंगार लोक आहेत त्यांना संपवल्याशिवाय मी थांबणार नाही। याआधी काही लोक हायकोर्टात गेले होते की नवाब मलिकच्या बोलण्यावर बंदी घाला, काही लोक सुप्रीम कोर्टात गेलेले आहे। दाऊद वानखेडे साहेब हे कोर्टात गेलेले आहे की यांच्या बोलण्यावर बंदी घाला। या देशामध्ये सगळे नागरिकांना बोलण्याचा हे मौलिक अधिकार आहे आणि निश्चित रूपाने माझ्या बोलण्याने या देशात या राज्यात जे गैरप्रकार घडत आहे ते उघडकीस येत आहे, त्यामुळे लोक घाबरत आहे। पण नवाब मलिक हे बोलणं बंद करणार नाही। या देशामध्ये जे एक वेगळे प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या विरोधात माझा बोलण्याचा अधिकार आहे। संपूर्ण भाजप हे का परेशान झाली, आता दाऊद वानखेडे त्यांची लोकं घेत जात होती, आता भाजपचे खासदार पण पुढे येत आहे। मला वाटते त्यांनी जर त्यांना जायचं आहे तर जा, आणि नवाब मलिक हे जे काही सत्य आहे ते बोलण्यासाठी कधीही थांबणार नाही। सर, जे पी नड्डा कल मुंबई में थे, उन्होंने पहुंचते ही ये कहा एमबी एयरपोर्ट पर कि इस सरकार को खाड़ फेंकेंगे। उनका लक्ष्य सबसे पहले बीएमसी इलेक्शन है, उसमें जीत तय करनी है, बीजेपी की सत्ता बीएमसी में लानी है, उसके बाद राज्य सरकार का नंबर है। सपने देखने पे कोई हम पाबंदी लगा नहीं सकते। मुंगेरी लाल के हसीन सपने लोग देखते रहे। महाराष्ट्र में आगामी दिनों में जो भी नगर पालिका, महानगर पालिका, जिला परिषद के चुनाव होने वाले हैं, पूरी तरह से जो लोग इस महाराष्ट्र को बदनाम कर रहे थे,
हम पूरी तरह से जनता के सहयोग से उनका सफाया करेंगे। और सरकार उखाड़ना है, लोकतंत्र में कोई उखाड़ना बिठाना नहीं होता, लोकतंत्र में जनता ही मालिक होती है, जनता चुनती है अपने नुमाइंदों को और जन समर्थन हमारे साथ है। लोग अगर सपना देख रहे हैं तो देखते रहे, हमारी शुभकामनाएं उनके साथ। नहीं, जेपी नड्डा साहेबांनी सांगितलेलं आहे की या सरकारला उखडून फेको, महानगरपालिका जिंको, स्वप्न बघण्यावर आम्ही कोणाच्याही अंकुश लावू शकत नाही। जर मुंगेरी लाल सपने बघत असतील तर त्यांना स्वप्न बघू द्या। या महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा याची निवडणूक आहे। निश्चित रूपाने महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता आम्हाला भरपूर पाठिंबा देईल। कोणी स्वप्न बघत असतील तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। सरकार उखाडून फेकणार, लोकशाहीमध्ये सरकार उखाडून फेकणे, बसवणे हे लोकशाहीला मारक आहे। शेवटी या देशामध्ये जनताच राजा आहे, जनताच कुठेतरी या सगळे निर्णय घेत आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळून सुटलेलं आहे की ज्या प्रकारे भाजपचा राजकारण होता तो खरा चेहरा भाजपच्या समोर येऊ लागलेला आहे। आम्हाला निश्चित रूपाने या महाराष्ट्राची जनता त्यांच्या पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आगामी काळामध्ये हे लोकांना दिसून येईल। कंगना रनौत सर, जिस तरीके का उन्होंने स्टेटमेंट दिया है कि 2014 में देश आजाद हुआ है, उसको लेकर आपने उस पर आपत्ति भी जताई है, तो आपको लगता है कि इस तरीके के जो विवादास्पद टिप्पणियां है वो किसी के इशारे पर दे रही है इस तरीके? देखिए, वो मनाला क्रीम पी रही है, ज्यादा मनाला क्रीम, ओवरडोज होने के बाद उल जुलूल बातें कर रही है। तत्काल पद्मश्री वापस हो, मुकदमा दर्ज करके उन्हें गिरफ्तार किया जाए, हम मांग करते हैं। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।